रोजच्या आयुष्यात जगताना आपण अनेकदा आपल्या मित्रमंडळींचा सल्ला घेत असतो बरोबर की नाही मंडळी अगदी शर्ट कोणत्या रंगाचा घेऊ कोणती गाडी जास्त ॲव्हरेज देईल मला ही ही व्यक्ती आवडते पण तुला काय वाटतं या आणि अशा विविध गोष्टींसाठी आपण मित्रांचा सल्ला घेतच घेतो पण हेच जर सिनेसृष्टीबद्दल बोलायचं झालं तर तर असं सिनेसृष्टीतही घडलंय मंडळी दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांना कोणत्या मित्राने नाही तर थेट पंतप्रधानांनी सल्ला दिला होता तर कोणता होता तो सिनेमा आणि काय होता तो किस्सा जाणून घेऊयात या व्हिडिओतून बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मनोज कुमार देशभक्तीपर सिनेमांसाठी ओळखले जायचे त्यांनी शहीद भगतसिंग रोटी कपड्या और आणि पूरब और पश्चिम यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये आपल्या ठासून भरलेली देशभक्ती दाखवली आहे पण आपण ज्या सिनेमाबद्दल जाणून घेणार आहोत तो आहे उपकार हा सिनेमा नेहमीच अव्वल राहिला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला ला आपला सत्ते भारत देश स्वतंत्र झाला हे तर सर्वांनाच माहितीये यामुळे या, या दिवसाला खास महत्व आहे स्वातंत्र्य दिनाच्या ठीक चार दिवसांआधी म्हणजेच अकरा ऑगस्ट एकोणीसशे साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता उपकार हा सिनेमा मनोज कुमार यांनी नक्कीच बनवला होता पण हे खूप कमी लोकांना माहिती कुठून मिळाली होती खर तर मनोज कुमार मिळाली होती ती पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याकडून ते त्यावेळेचे पंतप्रधान होते दिग्गज अभिनेते अनु कपूर यांनी त्यांचा रेडिओ शो सुहाना सफर मध्ये याबद्दल सांगितलं होतं ते म्हणाले होते की एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धानंतर मनोज कुमार एका सिनेमाच्या संदर्भात पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजींना भेटायला गेले होते शास्त्रीजी मनोज कुमार यांच्या देशभक्तीपर पात्रामुळे खूप प्रभावित झाले होते शास्त्रीजींनी मनोज कुमार यांना सांगितलं होतं की त्यांनी देशाला दिलेल्या जय जवान जय किसान या घोषवाक्यावर सिनेमा बनवावा जेणेकरून लोकांना शेतकऱ्यांच्या देशभक्ती आणि मेहनतीची जाणीव होईल मनोज कुमार यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या सल्ल्याचाही विचार केला काही दिवसांनी त्यांनी उपकार सिनेमाची पटकथा तयार केली त्यांच्या मेहनतीने आणि समर्पणाने त्यांनी एक कथा लिहिली ज्याद्वारे शेतकऱ्यांना देशभक्त म्हणून ओळखलं जाईल या सिनेमाची कथा लिहिल्यानंतर यामध्ये कोण अभिनय करणार हे देखील ठरलं होतं यासाठी प्रेम चोप्रा आशा पारेख आणि प्राण यांना फायनल करण्यात आलं होतं महत्वाचं म्हणजे मनोज कुमार यांनी स्वतःच सिनेमाचे दिग्दर्शन केलं होतं आणि सिनेमात देखील आपल्या अस्सल अभिनयाची झलक दाखवली होती या सिनेमाचा आणखी एक खास किस्सा आहे बघा ना मंडळी सिनेमा बनवण्यावेळी शोमॅन राज कपूर यांनी मनोज कुमार यांना सल्ला दिला होता की तुम्ही एकतर या सिनेमाचं दिग्दर्शन करा किंवा त्यात अभिनय करा कारण प्रत्येक जण राज कपूर असू शकत नाही पण मनोज कुमार यांनी राज कपूर यांचं ऐकलं नाही आणि दिग्दर्शनासोबतच अभिनय देखील केला त्यांच्या यशानंतर खुद्द राज कपूरही भारावून गेले होते त्यांनी म्हणलं होतं की आजपर्यंत मी स्वतःशी स्पर्धा करत होतो मला आनंद आहे की आज मला दुसऱ्यासोबत स्पर्धा करायला मिळाली या सिनेमासोबतच त्यातील गाण्यांनी सिनेमा, सिनेमा अजरामर केला आजही त्यातील मेरे देश के धरती सोना उगले उगले हिरे मोती हे गाणं प्रेक्षकांच्या हृदयाच्या जवळ आहे अशा प्रकारे मनोज कुमार यांनी पुन्हा एकदा आपल्या देशभक्तीच्या पात्राने प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळी छाप सोडली होती तर मंडई तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच काही रंजक माहितीसाठी दैनिक बोमला सबस्क्राईब करा